ए दगडा, अरे किती वेळ आणि किती 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 साबण वाया घालवतोयस? हा खूप कपडे होते ना काकी, मला शिकवू नकोस। आणि हे काय पाणी चालू ठेवले, बंद करते, पैसे पडतात त्याला। पैसे कोण देणार तुझा बाप? अटप ना लवकर, तो अक्षू केव्हाचा तयार होऊन बसला, शाळेत सोडायचंय ना त्याला। बघतोस काय रे माझ्याकडे, तोंड खाली कर आणि अटप। पाऊळट कुठला काय झाले कपडे धुन? लादी, कपडे, भांडी ह्यांच्या फक्त धुवून घेत नाहीत माझ्याकडनं। काय निघाला ना तुझा काका? जास्ती दिवस नाही राहणार मी तिकडं। मग करशील काय? म्हणून तर राहतोय ना। आई शपथ, ढ्यापा फाडल्या माझ्या तेव्हा, अशी जळली ना माझी। तुला दिलं असतं तर परवडलं असतं। हे तिघ्या वडापाव खाऊया। आहेत पैसे तुझ्याकडे? चल निघतो मी, सामान आणायला जायचंय वाण्याकडे। कायदाशीन घरीच आहे आज, गेली नाही कामाला, उद्या भेटू। शरम, का हा ग्लास घेतलास? तुझा आहे ना ठेवलेला वेगळा, आमचा का उष्टा केलास? तहान लागली होती काकी, सापडला नाही माझा। सापडला? हे काय काय आहे, डोळे फुटलेत का तुझे? तसंही सगळे ग्लास मीच धुतो ना। होबाड फोडू दे जास्त आवाज केलास तर, मुद्दाम करतोयस तू सगळं। नालायक, चाळीतली घाण येऊन पडली आहे माझ्या। कशाला आलीस माझे लागलेले बघायला? तिच्या आईची गडी बनवला मला इथं, गडी जलमला तेव्हाच का नाही मारला? आई शपथ तुझ्या मोठ्या पोराला, लय बारा बॉड्याचा आहे, तुला सांगतो मला लय नडला ना तर त्या कुत्र्याची काय हालत करतो बघ फक्त। आणि ती कुत्री बायको त्याची, लय मारले तिने मला आज ग्लास उष्टा केला म्हणून। आणि तो आगाव पोरगा त्यांचा, सगळ्यांना बघून घेईन मी। अशी नको बघू, आई शपथ बोलतोय मी। जा आता गुमान, झोपू दे मला, निघ ना। तोंड उघडणं आहे भवानी, उघडणं तोंड। तोंड उघडणं तू कस काय आले? मी कायमची काय
पुन्हा जाणार नाही त्या कुत्र्याकडे. म्हणजे ए गप, नाही तर खाली फेकून देईन तुला. भुकेजला असेल गपूर, पास त्याला. किती पाजू, दमले मी पाजून पाजून. रडून रडून मेला ना तर जीव सुटेल तरी माझा. कानफाट फोडी ना पुन्हा असं काय बोलली तर. काय झालं, भांडली पुन्हा? घाण आणून ठेवली त्याने माझ्या उरावर. 4 दिवस फक्त मार खाते मी, म्हणून आले कायमची. तुम्हाला जर जड होणार असेल तर सांगा, जीव देतो आम्ही दोघ. आईचं घोयन नशिबाच्या सगळ्या बाजूनच घोडा लावलाय. गपरे चल. काय अरे घे ना तुझ्या हातानी. याची कटकट पावलट कुठली. उलटी झाली. अरे कुठे आहे तो बघ आला आला. हे अक्षय, इकडे इकडे. हा अक्षु, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी नवीन गाडी घेतली आहे. नवीन गाडी? हा खूप मस्त आहे. बाबांनी ना तुला दुकानावर बोलवलंय. दिग्या? दिग्या कुठे? हा दिग्या पण तिकडेच आहे. चल चल चल, दे तुझी बॅग धरतो. काका. हा अक्षय कुठे? अक्षय आता होता इथेच, बाथरूमला गेला असेल. Thank you.
आठवण येते, मला बाबांकडे जायचंय, मला घरी जायचंय. लात घालीन, समजलं काय? बाबांना जर कळलं ना तर तुला खूप मारतील.